नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। महाराष्ट्र हौशी जिमनॅस्टिक संघटना व जळगाव हौशी जिमनॅस्टिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 27वा ॲक्रोबॅटिक्स व 21वा ॲरोबिक जिमनॅस्टिक राज्य अजिंक्यपद स्पर्धेला शुक्रवारी सुरुवात झाली। यावेळी सादर करण्यात आलेल्या चित्तथरारक कसरतींनी जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले। जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत 22 जिल्ह्यातील 634 खेळाडू सहभागी झाले असून पहिल्या दिवस अखेर झालेल्या सामन्यात औरंगाबाद, परभणी, अमरावती आणि मुंबई शहर या जिल्ह्यातील खेळाडू आघाडीवर होते। या स्पर्धेचे उद्घाटन उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर सीमा भोळे, उद्योजक भागवत भंगाळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी लेखाधिकारी कैलास सोनार, प्राचार्य गणेश पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर प्रदीप तळवळकर, उद्योगपती आदर्श कोठारी, बाळासाहेब सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, डॉक्टर अनिता पाटील, शक्ती महाजन उपस्थित होते। यावेळी सूत्रसंचालन राज्य संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन दीपक आडे यांनी केले। या स्पर्धेमध्ये 20 जिल्ह्याच्या जवळजवळ 350 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे आणि एक चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि जळगाव हौशी जिम्नॅस्टिक संघटनेने अत्यंत छोट्या कालावधीमध्ये, कमी नोटीस पिरियडमध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन खेळाडूंना करून दिलेलं आहे। ॲक्रोबॅटिक्स आणि ॲरोबिक जिम्नॅस्टिक्स हे जिम्नॅस्टिक्सचे खूप आकर्षक असे प्रकार आहेत आणि यामध्ये खेळाडू आपली चुणूक दाखवत आहेत। या स्पर्धेचं वैशिष्ट्य आणखीन एक असं म्हणावं लागेल की या स्पर्धेतून आमचा राज्याचा संघ निवडला जाणार आहे, जो की बेंगलोर येथे ॲरोबिक्सची राष्ट्रीय स्पर्धा होती आहे 25 ते 27 मार्च दरम्यान। तर त्यामुळे या स्पर्धेतूनच महाराष्ट्राचा संघ निवडला जाईल आणि त्या राष्ट्रीय स्पर्धेतून पुढे आंतरराष्ट्रीय जागतिक स्पर्धेसाठी भारताचा संघ निवडला जाणार आहे। आणि महाराष्ट्राची अशी परंपरा आहे की ॲरोबिक जिम्नॅस्टिक्समध्ये आत्तापर्यंत 34 आंतरराष्ट्रीय खेळाडू या महाराष्ट्रानी ॲरोबिक जिम्नॅस्टिक्समध्ये निर्माण केलेले आहेत, त्यामुळे येणाऱ्या स्पर्धेकडे सर्व खेळाडू अतिशय सिरियस बघतायत। खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आम्हाला दिसतोय आणि आमच्या तांत्रिक समितीची जी काही टीम आहे, पंच वर्ग आहेत, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची तयारी प्रशिक्षकांनी सर्व खेळाडूंकडून करून घेतल्यामुळे आपला महाराष्ट्राचा दबदबा राष्ट्रीय स्पर्धेतही राहील आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही आपले खेळाडू पोहोचतील असा विश्वास या निमित्ताने मला वाटतो। या स्पर्धेच्या निमित्ताने आमचे महाराष्ट्र अमेचर जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री संजय शेटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतो। यामध्ये आमचे उपाध्यक्ष श्री प्रवीण पाटील सर, लटपटे सर यांची सुद्धा अतिशय मोला मोलाची साथ आम्हाला या स्पर्धा आयोजनामध्ये होते आणि त्यांच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये जिम्नॅस्टिकचा प्रचार आणि प्रसार हा खूप झपाट्याने होतोय आणि तो निश्चितच पुढे राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत आमचे खेळाडू चमकतील असा मला विश्वास वाटतो।